मराठ्याला ज्याच हातात यांना निवडून आणायचं महायुतीला बी महाविकास यांच्याच हातात दुसऱ्या एखादं टप्पर पहिले तेच म्हणलं होतो कोणाला निवडून आणा कोणाला पाडा ते पाठीत बरं मी तर जाणार नाही मी तर भेटायच नाही का माझ्या समाजाला भेटणार आणि मग मी इथं बसून काय करू राणावाला काय करू चोर चिंता नाटा नाही राम राम घालायला गेलं पाहिजे राम 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 काय आहेत माझे मला आपल्या आई बापाला भेटायचंय समाज मापला आई बाप मला जायचं नाही काही दिवसापासून आपण एका समाजाला काळ असा होता की 55-53% जो समाज आहे तो समाज बोलून येऊ शकत नाही व्हिडिओ कॉल करा समाजकारक आंदोलनासाठी सामाजिक आंदोलनासाठी पण ज्यावेळेस राजकीय प्रक्रिया तुम्हाला हाताळायची त्यावेळेस निर्मुद्दा तुम्ही जर मोगम कसले निर्णय घ्यायला लागला समाज जमलाय म्हणून तर तुम्ही 100% तुमचा समाज संपायला लागला निवडणुकीची प्रक्रिया वेगळी आंदोलनाची प्रक्रिया वेगळी तिथं या राज्यात एका जातीवर कोणीच नाही शकत कोणीच कोणचीच जात अरे ते एवढे मोठे आहेच ना त्यांचे काय कमी घ्यायचं आमदार भाजीमध्ये कशाला चुट्ट्यासाठी गोळा करते तुम्ही मराठा समाज असो किंवा कोणताही समाज असो एका जाती आणि ज्याला येऊन भ्रम असेल तो 100% तिचे जात संपवायला निघालायचा अर्थ पहिल्यापासूनच म्हणतोय मी तुम्ही जाणार ते काही धगे राजू पहिल्यापासूनच म्हणतोय मी एका जातीवर निवडून येऊ शकत नाही पण आता पण वाट बघितली तरी जुळण 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 त्याच्यापेक्षा काय करू शकतो 25-30 दिवस कठोर मेहनत माझी आज कालची विशी रात्र होती तुम्हाला बोललं तर 25 रात्र कम्प्लीट मी 5-5:30 च्या नंतरच झोपते इतके म्हणजे नरलं दुखतंय काल सणा लावल्या परवा लावल्या त्याच्या आधी लावल्या सारखा जागा मी सारखा फक्त मा समाज मत व्हावं काही स्वार्थ नाही मायाच्याकडे काहीच असलाच एखादा अर्धा मांडायला गेला असता एवढं पण मन करत ताकद बी आमचं धग बी आमचं सत्यवर कोणी असलं तरी त्याच्या मृत्यूवर पाय देऊन आम्ही आरक्षण पाडा कोणाला देऊन आला पण अर्ध काढू घ्याय बाबा लय अर्ध त्यांचं इतकं वाटलं माझ्यासाठी लफडं हुकलं ना हो तरी उभा करू का पाडू मुकली जात त्याच्यापेक्षा आमच्या ताकद येणार पाडायची बिंदू तुम्ही ज्याचं नाव घेतलं ना त्याचं इतकं वाटलं आमचं कुणीच नाही.